किन्ही राज्यात समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून 2 दिवसांपूर्वी रुग्णवाहिका व कारचा अपघात झाला. तर आज सकाळी 8 वाजता वणोजा ते मालेगावच्या मधात 219 वर कांदा घेऊन जाणारा ट्रक डिवायडरला धडकल्याने पलटी झाला. या ट्रक चालक हा किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सकाळी समृद्धी हायवेवर घडली. लासलगाववरून कांदा घेऊन ट्रक MH13BGQ5968 या ट्रकने अमरावतीकडे जात असताना 219 वर मालेगाव ते वणोजाच्या मध्यात ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात व ट्रक डिवायडरवर जवळील दगडावरून ट्रकचा टायर गेल्याने ट्रक आदळला व कांदा घेऊन जाणारा ट्रकचा स्टेअरिंग लॉक झाले, त्यामुळे ट्रक पलटी झाला. ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रक चालक हा किरकोळ जखमी झाला. आपल्या शेतात तूर राखण करणारे शेतकरी अनिल जाधव यांनी चालकाला धीर दिला व प्राथमिक उपचार करण्यासाठी किनी राजा येथे नेले, अशी माहिती ट्रक चालक हाजी मलंग शेख राहणार सोलापूर यांनी दिले. समृद्धी हायवेवर अपघाताची मालिका सुरूच आहे. एबी न्यूज मराठीसाठी मंगळूरपीर तालुका प्रतिनिधी विश्वास कुटे.